नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे खांदेदुखी। खांदेदुखी कशामुळे होत असते, त्याच्या वेगवेगळ्या प्रकारची कारणे, त्याच्यावर उपचार, म्हणजे कोणती योगासने केले पाहिजे, एक्सरसाइज एकदम सिंपल आणि इझी। मी तुम्हाला थोड्याच एक्सरसाइज सांगणार आहे, परंतु एकदम इझी। त्या केल्यानंतर तुमची खांदेदुखी ही पूर्णपणे कमी होईल आणि रिलॅक्स वाटेल। एकदम इझी आहे, सिंपल आहे। पहिली एक्सरसाइज, पूर्ण या पोझिशन मध्ये बसून घ्यायचे, बॅक साइड आपली पूर्ण स्ट्रेट ठेवायची या पद्धतीने, आणि शोल्डर या पद्धतीने रोटेशन करायची पूर्ण स्लोली स्लोली। 1 2 3 4 5 रिवर्स। 1 2 3 4 5 या पद्धतीने पूर्ण रोटेशन करायची स्लोली स्लोली। या पद्धतीने एकदम स्लोली स्लोली करणे, बघा, करायला एकदम इझी आहे, सिंपल आहे। अजून एकदा दाखवते व्यवस्थित, बघा, पूर्ण शोल्डर रोटेशन या पद्धतीने स्लोली स्लोली, एकदम स्लो करायचं, बघा। 3 4 5 एकदम सिंपल। रिवर्स याच पद्धतीने 1 2 3 4 5। आता आपण बघूया दुसरी एक्सरसाइज। दुसऱ्या एक्सरसाइजसाठी आपल्या घरामध्ये अशा प्रकारची स्टिक असणे गरजेचे आहे, त्यानंतर पूर्ण वर्तीने किंवा बेल्ट असलं तरी चालेल, पूर्ण वर्तीने ह्या पोझिशनमध्ये धरणे, पूर्ण बॅक साईड स्ट्रेट, हात आपले पूर्ण स्ट्रेट या पोझिशनमध्ये, बघा व्यवस्थित बघा, त्यानंतर स्लोली वरती जेवढं जाईल तेवढंच नेणे। 1 2 एकदम स्लो स्लो करणे, बघा। 3 स्लोली स्लोली। 4 5 हे एक्सरसाइज करताना बघा, तुमचा आज इथपर्यंत जात असेल, खूपच खांदा दुखत असेल इथपर्यंत असेल, तर तिथपर्यंतच नेणे, जास्त गडबड करणे नाही, जास्त ताण देणे नाही, जेवढं कम्फर्टेबल आहे तेवढंच करणे या पद्धतीने, बघा स्लोली एकदम करायचं या पद्धतीने। आता आपण बघूया तिसरी एक्सरसाइज। तिसऱ्या एक्सरसाइज साठी हात पूर्ण या पोझिशन मध्ये नेणे, हा पूर्ण हात या पोझिशन मध्ये ठेवणे आणि स्लोली स्लोली प्रेस करणे या पद्धतीने, जेवढं कम्फर्टेबल आहे तेवढंच या पद्धतीने, एकदम इझी आहे अँड सिंपल आहे। दुसरा खांदा पूर्ण ह्या पोझिशन मध्ये प्रेस करणे, एकदम स्लोली स्लोली, जास्त फास्ट करायचं नाही। मी फक्त तुम्हाला करून दाखवले आहे, एक एक एक्सरसाइज 10-10 वेळा करणे, जास्त खांदा दुखत असेल तर 2 टाइम करणे, सकाळ आणि संध्याकाळ या पद्धतीने, एकदम स्लो स्लो आहे, बघा व्यवस्थित दाखवते या पद्धतीने, एकदम स्लोली करणे, बघा जास्त फास्ट नाही, गडबड नाही, गोंधळ नाही, काय नाही या पद्धतीने, एकदम स्लो स्लो करायचे या पद्धतीने। आता आपण बघूया चौथी एक्सरसाइज, करायला एकदम सिंपल आहे, इझी आहे, पुन्हा या पोझिशन मध्ये दाखवते तुम्हाला, म्हणजे व्यवस्थित तुम्हाला दिसेल। पुन्हा या पोझिशन मध्ये बसून घेणे, बॅक साईड आपली पूर्ण स्ट्रेट ठेवणे, पूर्ण ह्या पद्धतीने बॅक साईड ठेवायची नाही। कोणती पण एक्सरसाइज करताना पाठ आपले एकदम ताट पाहिजे या पोझिशन मध्ये, हात आपले दोन्ही पण ह्या पोझिशन मध्ये न्यायचे, फिंगर्स इंटरलॉक करायचे आणि प्रेस करायचे, पूर्ण ताट करायचे, कोपरे जे आहेत ते असे वाकलेले नको, पूर्ण सरळ ठेवायचे ह्या पद्धतीने, जेवढं वरती जाईल तेवढाच हात नेणे, किंवा ह्या पोझिशन मध्ये ठेवला तरी चालेल, जास्त वरती नेणे नाही, कारण खांदेदुखी जास्त वाढेल, त्यामुळे थोडस खाली ठेवणे, जेवढं कम्फर्टेबल आहे, जास्त खांदे दुखत असेल, जास्त खांदे दुखत असेल तर इथपर्यंतच ठेवणे, जास्त खांदे दुखत असेल तर इथपर्यंतच ठेवणे, किंवा मग ह्या पोझिशन मध्ये, पण कोपरे एकदम सरळ ठेवायचे या पोझिशन मध्ये, थोडा वेळ थांबायचं या पोझिशन मध्ये, नॉर्मल ब्रीथ, नॉर्मल श्वास घेणे अँड रिलॅक्स या पद्धतीने, एकदा व्यवस्थित दाखवते, हे खूप महत्वाचं आहे बघा। जास्त खांदा दुखत असेल तर एकदम हळूवारपणे करणे, सिंपल पद्धतीने करणे, बॅक साईड पूर्ण स्ट्रेट ह्या पोझिशन मध्ये, बघा हात स्लोली 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 पाठीमागे न्यायचे, बघा ह्या पोझिशन मध्ये, ह्या पोझिशन मध्ये गेल्यानंतर हात एकमेकांना जॉईन करणे, फिंगर्स एकदम इंटरलॉक करायचे या पोझिशन मध्ये, पूर्ण आपले जे हे पकड आहे ते पूर्ण मजबूत पाहिजे या पद्धतीने, एकदम सैल नाही, मजबूत,
ह्या पद्धतीने स्लोली स्लोली आणि मग नंतर ताट करणे, कोपरे जे आहे ते पूर्ण आपले ताट करणे या पद्धतीने. थोडा वेळ या पोझिशनमध्ये थांबणे अँड रिलॅक्स, रिलॅक्स करणे. बघा रिलॅक्स करताना पूर्ण हात ह्या पोझिशनने थोडंसं ह्या पद्धतीने, जास्त खांदा दुखत असेल तर हात ह्या पद्धतीने झटकणे, त्यामुळे काय होईल तुम्हाला एकदम रिलॅक्स वाटणं. ह्या एक्सरसाइज करायला एकदम सिंपल आहेत, इझी आहेत. ह्या एक्सरसाइज करताना तुम्हाला थोडेसे पेन झाले तर या पद्धतीने पूर्ण हात झटकणे, थोडं कोणते एक्सरसाइज करताना हात वगैरे अकडला तर पूर्ण ह्या पोझिशनमध्ये झटकणे, त्यामुळे काय होईल नॉर्मल होईल तुमचा हात परत ह्या पोझिशनमध्ये. एकदम करायला इझी आहे, सिंपल आहे. तसेच तुमची पाठदुखी होत असेल तर त्याची लिंक मी इथे दिलेली आहे, ऑलरेडी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी इथे दिले, इथे क्लिक करा. तसेच तुम्हाला तीव्र कंबरदुखी होत असेल तर त्याची पण लिंक मी इथे दिलेली आहे, इथे क्लिक करा. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काही टॉपिक घेऊन. तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सर्वात महत्त्वाचे निरोगी राहा. धन्यवाद.